सर आता हे आपलं फ्रंट साइड आहे, आता याला मी फ्रंट हुक दिलेला आहे। फ्रंट हुक दिले अपन तस विचार कस्टमर ने अपने बैक हुक करा संगे बो फ्रंट हुक जर दिला तो अपन फ्रंट हुक साइड चेन संगित साइड चेन बसना नहीं है कारण साइड वर्क आना शक्य तो साइड चेन लगा वर्क मे क्या चेन खराब होने की शक्यता ज्यादा वेस फ्लेम लगता सर के साइड चेन लगाई एकदम व्यवस्थित सेट कर नंतर आपण इथे ब्लाउज ठेवायचा माप आहे ना 7.5 इंच आहे इथे 7.5 इंचावरती मार्किंग करायची आणि हे वर्क जिथे ना तिथे बरोबर 8 इंच मार्जिन सोडून ठेवायचं आणि त्याला असं हलक्या हाताने असं चॉकलेटची मार्किंग करायची तर ऑटोमॅटिक जिथे वर्क आहे ते ऑटोमॅटिक जसं त्याच्यावरती बरोबर तिथे मार्किंग तयार होते तो त्यानुसार आपण आपला गळा ड्रॉ करून बरोबर कापून घ्यायचं आहे बरोबर वरच्या बाहेर बाहेरच्या साईडने आपण हे कापून घेतले आहे जिथे आपण मार्किंग केली चॉकली वरच्या त्याच्या आतल्या बाजूला आपण थोडंसं आतून हा गळा कापून घेऊ आणि डायरेक्ट कॅनव्हास न लावता पलटी करायचं ज्यावेळेस वर्क असतं त्यावेळेस आपण डायरेक्ट जरी पलटी केलं तरी चालतं ओके बराबर आपण सेंटर काढायचा असा सेंटर एकदम बरोबर आला पाहिजे जर तुम्हाला सेंटर वाटत असेल का बरोबर नाही आला तर तुम्ही एक एक टोक धरून इथे असं टाकी लावून घ्यायची इथे टोक धरलं का असं इथे इथे टाकी लावून घ्यायची इथे टाकी लावायची उंची जास्त है तो वरच्या बाजूला खालची डिझाइन है आणि गळा तिचा भरपूर मोठा है वरच्या बाजूने जरी कमी झालं तरी काही फरक पडणार नाही आता इथे तुम्हाला जसं सांगितलं मी असं मार्किंग करायची आरो चौक धरून बरोबर ते वर्क केलेलं आहे त्याच्यावरती दिसतं मला असं चौक फिरवलं तर ते अस्तरवरती तुम्हाला दिसतं ओके आता तुम्ही हे जसं तुम्हाला वाटतंय त्या हिशोबाने तुम्ही कापून घ्यायचं दा साढ़े दा सगळा तयार होतोय इथे आपण बरोबर आता पलटी करणार इथे लाडी लावून जाऊ आपण गळा तर आतल्या बाजूला ठेवायचं कधी पण गळा कापणे हे हाताची कला आहे ती प्रॅक्टिस केलेली जमेल पहिल्यांदाच तुम्हाला असं वाटतं पहिल्यांदा खरंच परफेक्ट होणार आहे असं काही नाही वेळ असतो नाही